नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इम्पॉर्टंट वीस प्रश्न बघणार आहोत जून ते ऑगस्ट दोन हजार बावीसच्या दरम्यान ज्या चालू घडामोडी घडल्या त्याबद्दलचे वीस प्रश्न आपण यामध्ये बघणार आहोत ही प्रश्न तुम्हाला पोलीस भरती तलाठी भरती ग्रामसेवक तसेच एम पी एस सी भरतीसाठी तुम्हाला महत्त्वाचे ठरतील नमस्कार मित्रांनो मी तुषार स्वागत करतो परत एकदा सोपा अभ्यास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तुमच्यासमोर चार पर्याय आहे प्रणव मुखर्जी रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मू की व्यंकय्या नायडू तर मित्रांनो याचं पर करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन द्रौपदी मुर्मू भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आली प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत तर चार पर्याय आहे यामध्ये पर्याय क्रमांक एक देवेंद्र फडणवीस पर्याय क्रमांक दोन एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे की अजित पवार तर याचं परफेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे आहेत प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र विधानसभेचे सोळावे अध्यक्ष कोण तर चार पर्याय आहे राहुल नार्वेकर शिवराज चाकूरकर नरहरी झिरवळ नीलम गोरे याचं उत्तर आहे राहुल नार्वेकर तर महाराष्ट्राचे विधानसभेचे सोळावे अध्यक्ष हे राहुल नार्वेकर आहे पर्याय क्रम प्रश्न क्रमांक चार मित्रांनो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार बावीसमध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून कुठल्या चित्रपटाला गौरवण्यात आले चार पर्याय आहे गोष्ट एक पैठणीची सुमी पोटरू आणि जलिकट्टू तर याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गोष्ट एका पैठणीची प्रश्न क्रमांक पाच सिंगल यूज प्लास्टिकला कधीपासून बंदी घालण्यात आली चार पर्याय आहे दोन जुलै दोन हजार बावीस सोळा ऑगस्ट दोन हजार एकवीस पंधरा एप्रिल दोन हजार बावीस की एक जुलै दोन हजार बावीस तर सिंगल यूज प्लास्टिकला एक जुलै दोन हजार बावीसपासनं बंदी घालण्यात आली प्रश्न क्रमांक सहा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार बावीसनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो चार पर्याय आहे पर्याय क्रमांक एक एकशे चाळीस पर्याय क्रमांक दोन एकशे पस्तीस पर्याय क्रमांक तीन शंभर पर्याय क्रमांक चार एकशे पाच तर ग्लोबल जेंडर गॅपनुसार भारताचा एकशे पस्तीसावा क्रमांक लागतो हे तुम्ही लक्षात ठेवा पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात शिंजो अबे हे कुठल्या देशाचे पंतप्रधान होते चार पर्याय आहे जपान फिलिपाईन ब्रिटन की रशिया तर करेक्ट उत्तर आहे जपान शिंझो आबे हे जपानचे पंतप्रधान होते प्रश्न क्रमांक आठ प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण चार पर्याय तुम्हाला दिले आहे शालिनी वर्मा रंजना देसाई मिताली राज की रंजना देशमुख तर याचं परफेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रंजना देसाई पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ भारत गौरव योजना कोणामार्फत राबवण्यात येते चार पर्याय आहे मुंबई मेट्रो भारतीय विमान सेवा भारतीय रेल्वे सेवा की मुंबई बस तर भारतीय गौरव योजना ही भारतीय रेल्वे अंतर्गत राबवण्यात येते प्रश्न क्रमांक दहा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे भरणार आहे तर मित्रांनो याचं परफेक्ट उत्तर आहे वर्धा शहाण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे वर्ध्याला आयोजित होणार आहे प्रश्न क्रमांक अकरा थॉमस कप कोणत्या देशाशी संबंधित आहे चार पर्याय आहे बॅडमिंटन फुटबॉल टेनिस की क्रिकेट तर याचं उत्तर आहे बॅडमिंटन थॉमस कप हा बॅडमिंटन संबंधित खेळ आहे प्रश्न क्रमांक बारा दोन हजार तेवीसच्या ओडी आय क्रिकेट विश्वशषकाचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे तर पर्याय तुम्हाला आहे पाकिस्तान ऑस्ट्रेलिया भारत की इंग्लंड तर याचं उत्तर आहे भारत दोन हजार तेवीसचा एकदिवसीय क्रिकेट विश्वकप हा भारतात आयोजित होणार आहे पुढचा प्रश्न आहे तेरावा देशातील पहिले मधाचे गाव कोणते चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे दापोली मांघर रत्नागिरी की घोडेगाव तर देशातील पहिले मधाचे गाव हे मांघर आहे प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका कोणती चार पर्याय तुम्हाला दिले दिलेले आहे पर्याय क्रमांक एक पालघर ठाणे इचलकरंजी की नाशिक तर महाराष्ट्रातील अठ्ठावीसावी महानगरपालिका ही इचलकरंजी पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतातील पहिली जीन बँक उघडणारे राज्य कोणते चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे मध्य प्रदेश उत्तर उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश की महाराष्ट्र तर याचं परफेक्ट उत्तर आहे महाराष्ट्र पहिली जीन बँक ही महाराष्ट्रात उघडण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड म्हणून सलग दुसऱ्यांदा कुठल्या शहराला गौरवण्यात आले आहे चार पर्याय आहे मुंबई हैदराबाद अमरावती की उज्जैन तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हैदराबाद ट्री सिटी ऑफ द वर्ल्ड प्रश्न क्रमांक सतरा जून दोन हजार बावीसमध्ये नीती आयोगाचे नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे परमेश्वर अय्यर सिंधुश्री खुल्लर अमिताभ कांत की जे पी नड्डा याचं परफेक्ट उत्तर आहे परमेश्वर अय्यर तर नीती आयोगाचे नवीन सीईओ हे परमेश्वर अय्यर आहे प्रश्न क्रमांक अठरा विधवा प्रथा बंद ठराव करणारी पहिली ग्रामपंचायत कोणती चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे पारनेर राळेगन सिद्धी हेरवाड की हिवरे बाजार तर याचं परफेक्ट उत्तर आहे हेरवाड पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एकोणावीस दामिनी ॲप कशा संदर्भात आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे पर्याय क्रमांक एक महिला अत्याचार पर्याय क्रमांक दोन वीज आणि वादळ अंदाज महिला सक्षमीकरण आणि महिला उद्योजक तर याचं परफेक्ट उत्तर आहे वीज आणि वादळ अंदाज दामिनी ॲप हे वीज आणि वादळ अंदाज या संदर्भात आहेत प्रश्न क्रमांक वीस लष्कराच्या हवाई दलाचे चा हे हेलिकॉप्टर चालवणारी प्रथम महिला कोण तर चार पर्याय तुम्हाला दिलेले आहे अवनी चतुर्वेदी अभिलाषा बराक भावना कांत की मोहना सिंग याचं परफेक्ट उत्तर आहे अभिलाषा बराक मित्रांनो हे होते जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस दरम्यानचे चालू घडामोडी इम्पॉर्टंट वीस प्रश्न आपण बघितले व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण लवकरच पुढची सिरीज पण घेऊन येऊया चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद